स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलूसच्या चांगभल ज्वेलर्स मध्ये। आता मिळवा 1000 मध्ये 10000 दागिने, अटी लागू। जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांगभल ज्वेलर्स सोबत। सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांगभल ज्वेलर्स, मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस, जिल्हा सांगली, 416-310। राहुल मोरे, 84-21-56-12-07। सांगली येथील पोलीस मुख्यालयात पोलीस स्मृती दिन परेड 2024 संपन्न। सांगली येथील पोलीस मुख्यालय येथील शहीद स्मारक येथे पोलीस स्मृती दिन परेड संपन्न झाला। दिनांक 21 ऑक्टोबर 1959 या दिवशी लडाख येथे हॉट स्प्रिंग या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलातील 10 शूर शिपायांच्या तुकडीवर चिनी लष्करांच्या सैन्याने पूर्वतयारीनिशी हल्ला केला। त्या 10 शूर वीरांनी शत्रूशी निकराची लढत देऊन देशासाठी आपले देह धारातीर्थ ठेवले। तेव्हापासून 21 ऑक्टोबर हा दिवस देशातील विविध पोलीस दलाच्या वतीनं पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो। पोलीस स्मृती दिनाच्या दिवशी एकाच वेळी देशातील सर्व पोलीस मुख्यालयाचे ठिकाणी 1 सप्टेंबर ते 31 ऑगस्ट या एका वर्षाच्या कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना आपले कर्तव्य बजावत असताना वीर मरण आले त्या सर्वांना आदरांजली वाहण्यात येते। दिनांक 1 सप्टेंबर 2023 ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत देशातील सर्व राज्यातून एकूण 214 पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आपले कर्तव्य बजावत असताना देह धारातीर्थ ठेवले। या सर्व पोलीस हुतात्म्यांना आज देशवासियांतर्फे आदरांजली अर्पण करण्यात आली। सदर परेडचे नेतृत्व बाळासाहेब आलदर राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय सांगली यांनी केलं। सदर परेडमध्ये 30 पोलीस अंमलदारांचे सशस्त्र पोलीस पथक सहभागी झाले होते। सदर पथकाने परेडच्या वेळी हवेमध्ये 3 वेळा फायर करून शहीदांना मानवंदना दिली। सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक संदीप घुगे हे होते। तसेच अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम, प्रनिल गिल्डा, मिरज विभाग दादासो चुडाप्पा हे उपस्थित होते। तसेच सदर कार्यक्रमासाठी अन्य पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, होमगार्ड, प्रशिक्षणार्थी व मंत्रालयीन स्टाफ हजर होते। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब माळी सेनी यांनी केलं। सदर कार्यक्रमामध्ये शहीदांच्या नावाचे वाचन सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता नाईक, पोलीस उपनिरीक्षक तेजस्विनी पाटील, सपना आडसूळ यांनी केले। जिल्हा पोलीस प्रमुख आदरणीय संदीप घुगे सर हे पोलीस स्मृती स्तंभात पुष्पचक्र अर्पण करत आहेत। अपर पोलीस अधीक्षक आदरणीय खोकर मॅडम।